ज्या अर्थी प्रश्न विचारला चैतन्य महाप्रभूंना पाहिले, मी जर आता प्रश्न विचारला तर श्रीकृष्णांना तुम्ही पाहिले कोणी कोणी पाहिले आज बोल अजून पुन्हा तेच का फोटोत पाहिलंय म्हणायचं नाही. याचा अर्थ आज खाली याचा अर्थ आपण आपला विश्वास नाही झाला भगवंतांना पाहिलंय का. पांडुरंगाला पाहिलंय कोणी कोणी हात वरती कुठं पाहिलं मूर्ती आहे म्हणता ना विग्रह आहे पण विग्रह नव्हे तुम्ही साक्षात वजन करायला त्याच पांडुरंगाला जेव्हा नामदेव महाराज खीर खाऊ घालतात आणि त्याच पांडुरंगाचा दर्शन करतो. परंतु फरक एवढाच आहे की आम्ही त्याला मूर्ती समजतो आणि संत मंडळी साक्षात भगवंताचं दर्शन करतात त्याच्यामध्ये. कारण आमची श्रद्धा त्याच्यामध्ये नाही, आमचा विश्वास नाही की हे भगवंत आहेत म्हणून वाढेल. आम्ही त्याला मूर्ती म्हणतो किंवा फोटो म्हणतो, त्यामुळे पाहुणी पाहत नाही. साडेपाचशे वर्षापूर्वी पश्चिम बंगाल प्रांतामध्ये साडेपाचशे वर्षाचा कालावधी म्हणजे हा कालावधी आहे तुकाराम महाराजांच्या काळाचा, मीराबाई तुकाराम महाराज यांचा हा कालावधी आहे. आणि या काळामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले आहे. चैतन्य महाप्रभू हे नाव असं जगामध्ये प्रसिद्ध आहे एक संत म्हणून. लोक महाप्रभू असं महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज झाले, असं राजस्थानमध्ये मीराबाई झाली, गुजरातमध्ये नरसिंह मेहता झाले, उत्तर प्रदेशामध्ये तुलसीदास झाले, तसे एक संत होऊन गेले म्हणतात बंगाल प्रांतामध्ये. त्यांचं नाव चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू माझ्या काल डोक्यात विचार आला की चैतन्य महाप्रभू कसे दिसतात कसे आहेत तर ते माहीत नाही म्हणून थोडं प्रिंट काढली एक फोटोची. चैतन्य महाप्रभूंचा फोटो आहे ते उभा केला बघितलं का कुठं त्या कोपऱ्यामध्ये आहे ना. तसा कसा आहे दोन्ही हात असे वर केले, हात वर करण्याची परंपरा इकडेच आहे ना या परंपरेमध्ये. चैतन्य महाप्रभूंनीच हात वर केलेले आहे आणि दोन्ही हात वरती करून भगवंत नाचतायत. दोन्ही हात वरती करून काय करतायत कीर्तन करतायत. कीर्तन नाही करत तर संकीर्तन करतायत. कीर्तन वेगळं संकीर्तन वेगळं आणि भजन वेगळं तीन गोष्टी आहेत. चैतन्य महाप्रभू हे इतकं का महत्वपूर्ण आहे समजून घेणं, जरी आपल्याला माहीत नसतं तरी समजून घेणं फार महत्वाचं आहे. पश्चिम बंगाल प्रांतामध्ये अशी अवस्था होती की त्या काळामध्ये अनेक लोक देवाच्या नावाखाली आणि अनेक गैरमार्ग अपसंप्रदाय असे निर्माण झाले होते आणि पश्चिम बंगालमधली परिस्थिती फार भयानक होती. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती सगळीकडेच असं बंगाली लोक जादूटोणा करणं, ब्लॅक मॅजिक करणं आणि अशा गोष्टी करणं, कर्मकांड, यज्ञकांड आणि बऱ्याच गोष्टीमध्ये गुंतलेले. तर मायावादी, मायावादी म्हणजे भगवंतांना न निराकार रूपामध्ये मानणारे असे लोक शंकर मताचे, शंकराचार्यांच्या मताचे मायावादी लोक बंगालमध्ये भरपूर होते. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ह्रास होतो धर्माचा त्यावेळेला मी प्रकट होतो. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता. मी काय करतो साधूंची रक्षा करण्यासाठी प्रकट होतो आणि विनाश करतो. कुणाचा विनाश करतो दुष्ट लोकांचा विनाश करतो. मग कलियुगामध्ये जेव्हा विचारणे झालं की भगवंत कोण आहेत किंवा भगवंत कुठे प्रकट झाले, तसं प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी प्रकट व्हायचं प्रॉमिस केलेलं आहे. तर कलियुगामध्ये भगवंत प्रकट होणार आहेत. कधी होणार पाहिजे कलियुगामध्ये भगवंत कलियुगाच्या अंतकाळामध्ये. आता कलियुगाचा प्रारंभ झालो आहे, आरंभ झालेला आहे कलियुगाचा. 5,500 वर्ष झाली कलियुग चालू. कलियुगाचा अंत आहे अजून 4,26,000 वर्ष बाकी आहे. कलियुगाच्या अंतकाळी
भगवंत प्रकट होतील. कुठं प्रकट होतील भगवंत? कलियुगाच्या अंतकाळी उत्तर प्रदेश मध्ये एका ब्राह्मणाच्या घरामध्ये भगवंत प्रकट होतील असं वर्णन शास्त्रामध्ये आहे, भविष्य पुराणामध्ये आहे, भागवतामध्ये आहे. भगवंत प्रकट होणार कलियुगामध्ये. आणि मग आता भगवंत जेव्हा प्रकट झाले तर भगवंत भगवंत म्हणून प्रकट झालेले नाही, भगवंत भक्ताच्या रूपाने प्रकट झालेले आहे. का प्रकट झाले भगवंत भक्ताच्या रूपाने? काय गरज पडली भगवंतांना प्रकट होण्याची? गोलोकामध्ये गोलोक नावाचे ठिकाण आहे. हे वैकुंठ म्हणतो आपण, वैकुंठ. वैकुंठाच्या वरती एक गोलोक आहे, तिकडे श्रीकृष्ण आणि राधा निवास करतात आपल्या पार्षदांबरोबर. भगवंत गोलोकमध्ये जेव्हा होते तेव्हा गोलोकामध्ये भगवंतांना एके दिवशी निकुंज वनामध्ये जेव्हा राधाराणी ही आपल्या गोपींबरोबर खेळत असतात, काही लीला करत असतात, आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवंतांना एक विषय पडतो की राधाराणीचा जो स्वभाव आहे तो कसा आहे. मी राधाराणी माझ्यावरती प्रेम करते, तो प्रेमाचा स्वभाव कसा आहे हा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना पडलेला आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण एके दिवशी विचार करतात, कारण या ज्या गोपी आहेत त्या गोपी भगवंतांच्या राधाराणी बरोबर ज्या लीला चालू आहेत गोपींच्या, जे खेळ खेळत आहेत, तर भगवंतांनी विचार केला की मी स्वतः जर राधा झालो तरी पाहू शकतो. म्हणून भगवंतांनी राधाराणीसारखं शृंगार केला, राधाराणीसारखं रूप बनवलं भगवंतांनी एके दिवशी. आणि त्या वनामध्ये प्रवेश करायला गेला, त्या प्रवेशद्वारावर दोन सखी उभा राहिल्या होत्या. त्यातल्या एका सखीनं विचारलं, ललिता सखीनं विचारलं, म्हणजे कुठे चाललंय? म्हणले म्हणजे मी राधा आहे, मी राधा आहे, राधा आहे. दिसते तर राधा सारखीच दिसते तू. भगवंत राधा झालेले, राधाराणीचं रूप घेतलं भगवंताने एके दिवशी. मग दिसायला तर राधा सारखीच दिसते, परंतु जेव्हा आत जाण्याची वेळ आली तर सखीने सोडलं नाही, म्हणले दिसायला राधा आहे मान्य, म्हणजे मी राधा, तुमची स्वामिनी, तुमची मालक आहे मी, आणि तुम्ही मला सोडत नाही आतमध्ये, असा प्रश्न राधेनं केला. म्हणजे मलाच आत सोडत नाही तुम्ही, समजतं काय तुम्हाला? म्हणजे हा समजलं, म्हणले तुम्ही कृष्ण आहे आम्हाला समजले. म्हणजे कस काय समजलं मी कृष्ण आहे असं? म्हणजे रूप रंग तर तुम्ही राधाराणीचा घेऊन आलाय म्हटले, पण तुमचा स्वभाव आणि गुण राधेचे नाहीत तुमच्या मनात. म्हणून भगवंतांना वाईट वाटलं. भगवंत पुन्हा माघारी आले भगवान श्रीकृष्ण, आणि भगवंतांनी विचार केला, ठीक आहे रंग राधेसारखा मी घेऊ शकतो, गोरा रंग घेऊ शकतो, पण राधा राणीचा स्वभाव मी नाही घेऊ शकलो. इवन गोलोकामध्ये सुद्धा मी स्वभाव नाही घेऊ शकलो राधा राणीचा, ते गुण माझ्यामध्ये आले नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने विचार केला की मी आता राधाराणीचा रंग तर घेईन, परंतु राधाराणीचा स्वभाव, जो प्रेम करण्याचा स्वभाव आहे राधाराणीचा, तो स्वभाव घेऊन मी त्या धरातलाव प्रकट होईल, असा विचार भगवान श्रीकृष्णाने केला. आणि म्हणून हेच भगवान श्रीकृष्ण कलियुगामध्ये प्रकट होतात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपाने. आणि त्यामध्ये चैतन्य महाप्रभू हे रूप असं आहे की याच्यामध्ये राधाराणीचा रंग पण आहे आणि राधाराणीचा स्वभाव पण आहे. म्हणून म्हणले श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही नाही. राधा आणि कृष्ण हे एकाच रूपामध्ये व्यक्त झालेले आहेत, ते आहेत चैतन्य महाप्रभूंचा अवतार. दोन्ही हात वरती केलेले आहेत महाप्रभूंनी असे, तर हे साक्षात कृष्णच आहेत आणि साक्षात राधा पण आहे. हे समजणं फार महत्वाचं आहे. आणि का समजणं महत्वाचं आहे? कारण आपण त्या परंपरेमध्ये आहे. आपण ज्या परंपरेमध्ये आहे तर ही परंपरा आहे चैतन्य महाप्रभूंची परंपरा आहे.
गंगेचा किनारा आहे पश्चिम बंगालमध्ये, गंगा नदी गंगा त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच प्राकट्य. तर चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर काही लोक आलेले आहेत, अद्वैताचार्य वगैरे, त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि भगवान श्री कृष्ण आता प्रकट होणार आहेत. तर नवद्वीप मायापूर, काय नाव आहे, हे जे धाम आहे ते वृंदावन पेक्षा अभिन्न आहे. नवद्वीप मायापूर कोण कोण गेले नवद्वीपला एक्झाम, माताजी पण गेले. नवद्वीप मायापूर हे ठिकाण आहे गंगेच्या किनारी. तर गंगेच्या किनारी पुढे येऊन गंगा समुद्राला मिळते, गंगासागर. तर तिथे एक नाव आहे त्या गंगेचं, जाणवी, ती सुद्धा लिहिला त्या ठिकाणी आहे. असं म्हणलेलं आहे की चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य या पौर्णिमेला, फाल्गुन पौर्णिमेला झालेलं आहे या नवद्वीप गंगेच्या किनारी. संध्याकाळची वेळ आहे आणि चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले आहे संध्याकाळच्या वेळी, 6 वाजता चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. तर या बंगाल प्रांतामध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू कसे प्रकट झाले, आणि फार मोठ्या लीला आहे की या चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य आणि चैतन्य चरितामृत, चैतन्य महाप्रभू का महत्वाचे आहेत. एकदा असं गंगेला पूर आला आणि गंगेच्या किनारी एक आश्रम होता, प्रभुपाद महाराजांचे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज. तर सर्व भक्त म्हणाले की अहो महाराज, महाराज म्हणजे पूर आला तर काय कसं करायचं, काय वाचवायचं आणि काय ठेवायचं, अचानक पाणी घुसलं आश्रमाला. तर महाराज म्हटले फक्त दोनच गोष्टी वाचवा म्हटले. पहिली गोष्ट भगवंतांचे विग्रह घेऊन चला म्हटले, भगवंतांचे विग्रह हलवा म्हटले. दुसरी गोष्ट गीता भागवत आणि चैतन्य चरितामृत, जे काही आपले महत्वाचे ग्रंथ आहेत ते डोक्यावर घेऊन चला म्हटले. बाकी सगळं बुडलं तरी मग भगवंतांचे विग्रह घेऊन गेले आणि मग भगवद्गीता घेतली, भागवत पण घेतलं आणि चैतन्य चरितामृत, काय नाव आहे, चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ पण घेतला. चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ ठेवला, तेव्हा भागवत ठेवलं, तेव्हा भगवद्गीता ठेवली आणि घेऊन चालले बाहेर पाण्यातून, नदीतून पार करून. प्रश्न विचारला की पाणी जर जास्त वाढलं आणि आता तर ओझ सहन होईल डोक्यावर, काय म्हणले, भगवद्गीता टाकून द्या पाण्यामध्ये. महाराज काय म्हटले, भगवद्गीता टाकून द्या म्हटले. म्हणले ठीक आहे, पण अजून पाणी वाढलं आणि ते ओझ सहन होईल आता, ते म्हणले भागवतम पण टाकून द्या म्हटले पाण्यामध्ये. मग खाली राहिलं काय, चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ राहिला. ते म्हणले आता काय, ते पण धरायची अवस्था नाही, पाणी वाढले आणि आता पोहता येईल आता काय करायचं. तर ते म्हणले चैतन्य चरितामृत ग्रंथ टाकून नाही द्यायचं म्हटले, कारण ते टाकला तर त्याच्या आधी तुम्ही मरा म्हटले पाण्यात उडी मारून, असं महाराज म्हणाले भक्ती सिद्धांत. कारण गीता भागवतापेक्षा सुद्धा महत्वपूर्ण एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे चैतन्य चरितामृत. कारण चैतन्य चरितामृत ग्रंथ असा आहे, कारण हा भगवत गीता हे आपलं काय म्हणू शकतोय, ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन म्हणजे काय म्हणायचं, म्हणायचं पदवीधर झाला, 15वीपर्यंत शिकला, ग्रॅज्युएशन झालं, डिग्री मिळवली. भागवत काय आहे, भागवत हे पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे काय म्हणायचं मराठीत, उच्च पदवीधर, उच्च पदवीधर म्हणजे एखाद्यानं जर बी ए केलं असेल तर ते ग्रॅज्युएशन झालं, एम ए केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आणि त्याच्या पुढे काय असतं, पीएचडी. तर भागवतम जर उच्च पदवीधर असा आहे, एम ए आहे, तर पीएचडी काय आहे, चैतन्य चरितामृत आहे. हा चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी लिहिला. चैतन्य महाप्रभूंच्या लीला इतक्या मधुर लीला आहे, जसं श्रीकृष्णांच्या लीला आहेत तसं चैतन्य महाप्रभूंच्या लीला आहे. हे भगवंत का आणि कुठे प्रकट झाले, नवद्वीप प्रांतामध्ये त्या मायापूर गंगेच्या किनारी फाल्गुन पौर्णिमेला, ज्याला आपण होळी म्हणतो, त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने जे निर्णय घेतला याला प्रकट व्हायचं आहे आणि गंगेच्या किनारी भगवंत प्रकट झाले. तर चैतन्य महाप्रभू जगन्नाथ मिश्र पंडित आणि सची माता यांच्या पोटी भगवान श्रीकृष्ण आज प्रकट झालेले आहेत फाल्गुन पौर्णिमेला. आणि जसे प्रकट झाले ग्रहण लागले, ग्रहण, तर ग्रहण होतं, चंद्र ग्रहण होतं त्या दिवशी, आणि पौर्णिमा होती आणि चंद्र ग्रहण होतं. हजारो लोक
ग्रहणाच्या वेळेला गंगा स्नानाचं फार महत्व आहे. ग्रहण जेव्हा लागतं तेव्हा गंगा स्नान केलं. लाखो हजारो लोक गंगेच्या किनारी आलेले आहेत स्नान करण्यासाठी, आणि अचानकपणे सर्व लोक ओरडू लागले. संध्याकाळी 6 ची वेळ झाली आणि सगळे लोक ओरडू लागले त्या गंगेच्या किनारी की कुणाला काही माहित नाही काय झालंय, कुणाला काही माहित नाही, पण मनामध्ये आनंद झालेला आहे सर्वांना. सगळे लोक ओरडू लागले. काय ओरडू लागले? हरी बोल. सगळे लोक एकच हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. गंगेच्या किनारी चंद्रग्रहण आहे म्हणून लोक आंघोळ करायला आली होती, पण ओरडायला लागली मोठ्याने, हरी बोल हरी बोल हरी बोल असं ओरडायला लागले. का ओरडतात लोक एवढे सगळे? बरोबर संध्याकाळी 6 वाजता चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य झालं सच्ची मातेच्या पोटी. सर्वत्र आनंद झाला. साक्षात यशोदास प्रकट झालेली आहे. नंद महाराज आणि यशोदास या जगन्नाथ मिश्रा म्हणजे जे द्वापार युगामध्ये सगळे लोक होते, सगळे लोक या गंगेच्या किनारी प्रकट झालेले आहेत. यशोदा नंद बाबा आणि हे सगळे लोक प्रकट झाले. चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य झालं आणि नाव असं प्राकट्य कुठे झालं पाहिजे? अंगणामध्ये. अंगणामध्ये प्रसूती झाली एका निंबाच्या झाडाखाली. तर कडुनिंब कडुनिंबाच्या झाडाखाली प्रसूती झाली सची मातेची, आणि मुलगा झाला, गोरा गोरा मुलगा झाला. आणि तो झाडाखाली जन्माला आला कडुनिंबाच्या, म्हणून त्याचं नाव ठेवलं निमाय. काय नाव ठेवलं? निमाय. निमाय म्हणजे निंबाच्या झाडाखाली जन्म झाला म्हणून निमाय नाव ठेवलं. चैतन्य महाप्रभूंचे अनेक नाव आहेत, मी नंतर विचारणार तुम्हाला काय काय नाव आहे. पहिलं तर आईनीच नाव ठेवलं त्यांचं निमाय. काय नाव ठेवलं? निमाय. काय नाव ठेवलं? निमाय. निमाय म्हणून हाक मारायचे लहान असताना. आणि आजही ते झाड आहे. 550 वर्ष झाली त्या झाडाला. नवदीपमध्ये आजही ते झाड आहे ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले. तर मायापूरमध्ये आहे ते झाड. आणि जेव्हा भगवंत या झाडा मोठे झाले, त्याच्या अनेक मधुर मधुर लीला आहेत भगवंतांच्या, पण त्याच्याकडे आपण न ओळता थोडंसं पुढं जाणार आहे. चैतन्य महाप्रभूंचं प्रमुख कार्य काय? का भगवंत प्रकट झाले? कारण असं सांगितले कृते ध्यायतो विष्णुः. सत्ययुगामध्ये काय विधी आहे भगवंतांना प्राप्त करण्याचा, विष्णूला प्राप्त करण्याचा? ध्यान करायचा विधी आहे. त्रेतायाम यजते मखै. का म्हटले? त्रेतायुगामध्ये भगवंतांना प्राप्त करण्याचा काय विधी आहे? यज्ञ करायचा. द्वापारयाम परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये काय विधी आहे? पूजा पाठ करा, मोठी मोठी मंदिरे बांधावी. पण कलियुगासाठी काय विधी आहे? कलो तद हरी कीर्तना. कलियुगामध्ये एकच विधी सांगितलाय भक्ती मार्गाचा, हरी कीर्तन. मग 5000 वर्ष उलटून गेली, मग कुणी त्यामध्ये भगवान बुद्ध येऊन गेले, शंकराचार्य येऊन गेले, सगळे येऊन गेले. मग भगवंताने विचार केला की म्हणले कलियुगाचा विधी काय आहे? नाम संकीर्तन. हे भगवंताच्या नावानेच उद्धार होणार आहे कलियुगातल्या लोकांचा. आणि म्हणून भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंचं जे प्राकट्य आहे हे केवळ या नावाचा प्रचार करण्यासाठी आहे, बाकी काही अन्य काही उद्देश नाही. आणि भगवंत आले कसे? हा भगवंताचा खरं छन्न अवतार, गुप्त अवतार चैतन्य महाप्रभू. त्यांनी कधी सांगितलं नाही मी भगवंत आहे म्हणून. तर श्रीकृष्ण श्रीराम तर प्रकट अवतार आहेत, भलेही मनुष्य स्वरूपामध्ये असतील, पण चैतन्य महाप्रभूंचा अवतार जो आहे हा चैतन्य महाप्रभूंचा अवतार गुप्त. कोणाला सांगितलं नाही भगवंत आहे म्हणून, कोणाला माहीत पण पडलं नाही जास्त भगवंत आहे म्हणून. काही ठराविक लोकांना सांगितलं. चैतन्य महाप्रभू यांना जवळजवळ 48 वर्ष या धरातलावर राहिले. किती? 48 वर्ष. त्याचंही वर्गीकरण आहे. 24 वर्ष गंगेच्या किनारी मायापूरमध्ये, त्यानंतर 6 वर्ष भारत भ्रमण केलं, आणि उरलेले 18 वर्ष पुन्हा जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी माहिती ना? चैतन्य महाप्रभू म्हणले की
हे दोन संबंध आहेत, एक तर बंगालशी आणि दुसरा ओडिसाशी. जगन्नाथपुरी नावाचं ठिकाण आहे समुद्राच्या कडेला. तर चैतन्य महाप्रभू 18 वर्ष तिथं राहिले जगन्नाथपुरी. तर चैतन्य महाप्रभूंच्या या ज्या लीला आहेत, मायापूर मधल्या लीला वेगळ्या, दक्षिण भारतामध्ये आले पंढरपूरलाही आले ते वेगळं, आणि मग जगन्नाथपुरी मधलं वेगळं, तर असं वर्गीकरण आहे एकंदर चैतन्य महाप्रभूंच. हे चैतन्य महाप्रभू जेव्हा आले, का चैतन्य महाप्रभूंचं चरित्र अभ्यासन करायला पाहिजे, कारण आपण ज्याला मंत्र म्हणतोय किंवा आपण जे काय हरे कृष्ण मंत्र म्हणतोय, याचं जे निर्माण कार्य आहे किंवा हे आपल्याला जी देणगी दिलेली आहे ही चैतन्य महाप्रभूने दिलेली आहे. आता रामकृष्ण हरी हा मंत्र सुद्धा 550 वर्षापूर्वीचाच आहे, त्याच्या अगोदर हा मंत्र नव्हता. रामकृष्ण तुकोबारायांपासून सुरुवात झाली, याची कशी झाली तर किती मोठं कार्य बघा. संकीर्तनाचा एक असतं कीर्तन, कीर्तन म्हणजे काय दोन चार लोक बसून आपण कीर्तन करू शकतो किंवा आता जे आपण कीर्तन केलं टाळा वाजवून त्याला कीर्तन म्हणतात. एक असतो नामजप, माळेवर नाव घ्यायचं स्वतःसाठीच फायदा झाला बरोबर, माळेवर नाव घेतलं. एक असतं सगळ्यामध्ये बसून करायचं कीर्तन, किती लोकांना फायदा झाला सांगा आता कीर्तन केल्यावर. तिथं किती बसते, एक 60-70 लोक आहेत, तर यांना फायदा झाला. पण संकीर्तन वेगळं, संकीर्तन म्हणजे सगळ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून जे कीर्तन केलं जातं त्याला नाचणं, त्यामध्ये गाणं, उड्या मारणं, याला काय म्हणायचं संकीर्तन. तर सगळं आलं त्यामध्ये, मृदंग आला, करताल आला, आणि हे आज आपण हे मृदंग वाजवतोय, याला मृदंग म्हणतात हे तर आपल्याला माहित होतं ना, नव्हतं माहीत, बघितलं नव्हतं कधी. तर हे करताल, टाळ माहिती आपल्याला, पण करताल ही सगळं बंगाली परंपरा आहे, बंगालमधून ही परंपरा आहे चैतन्य महाप्रभूंची. म्हणून चैतन्य महाप्रभूंचं स्थान आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपण कधी गेलं नाही पण आपण जाणार आहे ह्या ठिकाणी सुद्धा, मायापूर नावाचं ठिकाण आहे. पहिल्यांदा सूर्याचं दर्शन त्या ठिकाणी होतं. किती वाजता उगवतो सूर्य मायापूरने माहिती आहे तुम्हाला, तो उजी गेले होते 4:45 सूर्य उगवतो मायापूरमध्ये. पहिला सूर्य तिथं उगवतो मायापूरमध्ये गंगेच्या किनारी, भारतामध्ये जगामध्ये म्हणत काय हरकत नाही. 4:45 सूर्य उगवतो आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी हे स्थान निवडलं बंगालमध्ये नदीच्या किनारी, आणि जेव्हा प्रकट झाले चैतन्य महाप्रभू, एक लीला काही थोड्या सांगतो, तर फार रडायचे लहान मुलं, फार रडतात माहिती आहे, काय बाहेर वाचायला लागलाय, काय साठव आहे, काय लागली, काय बघा थोडस बघा लागते. तर चैतन्य महाप्रभू रडायला लागले की थांबतच नव्हते. तर काय म्हणायचे की सर्वांना प्रश्न पडायचा, सगळं काही उपाय केले पण मुलगा काय रडायचं थांबत नाही हो, काय करायचे. मग कोणीतरी स्त्रिया या, म्हणजे स्त्रिया काय तिला हरी बोल म्हणजे काय म्हणले, हरी बोल हरी बोल. मग सगळ्या स्त्रिया काय करायच्या, सगळ्या मिळून काय करायच्या, कीर्तन करायच्या. काय कीर्तन करायच्या, हरी बोल हरी बोल हरी बोल. कीर्तन सुरू झालं की रडायचं थांबायचं. जन्मापासूनच त्याने सांगून दिलं की माझा अवतारच कीर्तन करण्यासाठी आणि हे पसरवण्यासाठी झालेला. लहान मुलं टी व्ही बघायला काय काय मोबाईल ओढून घ्यायला की मोबाईल दिला की थांबते. असे किती जण आहेत आपल्यामध्ये लहान मुलं बघा बरं, सगळेच आहे मोबाईल दिला की शांत होते एकदम शांत. म्हणजे चैतन्य महाप्रभूंना भगवंतांचं नाव दिलं की शांत, म्हणजे भगवंतांच्या नावामध्ये किती शक्ती आहे आणि हे दिलं पाहिजे आपण. आणि चैतन्य महाप्रभूंनी भगवान श्रीकृष्णासारख्या अनेक लीला केल्या, विशेष करून निमाय पंडित म्हणून प्रसिद्ध होते चैतन्य महाप्रभू. काय नाव त्याचं, निमाय पंडित. पंडित यासाठी की त्यांना सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आहे आणि सगळं त्यांना माहिती आहे चैतन्य महाप्रभूंना. शिकवायचे त्यांनी 16व्या वर्षी शाळा सुरू केली त्या नवदीपमध्ये आणि मुलांना शिकवायचे. इतकं ज्ञान त्यांना, साक्षात भगवंत आहेत निमाय पंडित. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा
चैतन्य महाप्रभूंचं लग्न सुद्धा झालं नंतर गृहस्थ आश्रमात प्रवेश केला तर त्यांची पहिली पत्नी जी होती लक्ष्मी प्रिया काय नाव होतं लक्ष्मी प्रिया साक्षात लक्ष्मीच प्रकट झाली होती आता विष्णू आहेत म्हणजे लक्ष्मी प्रकट होणारच तर लक्ष्मी प्रियाशी विवाह झाला चैतन्य महाप्रभूंचा आणि चैतन्य महाप्रभू पण काही लक्ष्मी प्रियाचा सर्प चावून मृत्यू झाला त्यामुळे चैतन्य महाप्रभूने परत दुसरं आईच्या आग्रहाखातर दुसरं लग्न केलं चैतन्य महाप्रभू तिचं नाव होतं विष्णू प्रिया तर विष्णू प्रिया 16 वर्षाची तरुणी विष्णुप्रिया ही पण साक्षात सत्यभामेचा अवतार आहे भूमातेचा अवतार आहे तसं सत्यभामा ही भूदेवीला पृथ्वीची प्रतिनिधी आहे सत्यभामेशी म्हणजे प्रकट झाली विष्णुप्रियाच्या नावाने तर चैतन्य महाप्रभूंचं लग्न झालं तरी चैतन्य महाप्रभू जाऊन सगळीकडे शिकवायचे लोकांना नामस्मरण करायला लावायचे पण प्रचार काय होत नव्हता मग काय झालं चैतन्य महाप्रभूने विचार केला अरे मी आलोय कोणत्या कारणासाठी की भगवंताच्या नावाचा प्रचार करणार जेव्हा कृष्ण म्हणून प्रकट झालो त्यावेळेला स्वतः कधी नावाचा जप नाही केला कृष्ण 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 स्वतःच्या नावाचा जप नाही केला राम म्हणून प्रकट झालो तेव्हा राम नावाचा मी नाही जप केला म्हणजे असे एक भगवंत प्रकट झाले की भगवंतांनी स्वतःच्याच नावाचा जप केला हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू स्वतःच कृष्ण कृष्ण म्हणतात स्वतःच राम राम म्हणतात कारण स्वरूप कुठलंय भक्ताच भक्ताच्या रूपाने काय म्हणले पंचतत्वात्मकम कृष्णम भक्त रूप स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम असे हे पंचतत्व चैतन्य महाप्रभू प्रकट झाले हा भक्तावतार आहे भक्ताच्या रूपातला अवतार आहे भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम एका भक्ताच्या भक्ताची शक्ती भगवंत घेऊन आलेले आहे आणि प्रकट झाले आणि म्हणले अरे काय करतोय मी मी तर प्रकट झालो की भगवंतांच्या नावाने संकीर्तन यात्रेचा प्रारंभ मला करायचा आहे आणि मी आपलं इथे बंगालमध्ये जगाचा उद्धार कोण करणार म्हणून चैतन्य महाप्रभूने काय केलं त्या ठिकाणी म्हणले आता लोक काय ऐकायला तयार नाही कारण गृहस्थांचं जास्त करून ऐकत नाही कोणी बरोबर आहे की एखादा गृहस्थ आहे आणि संसारामध्ये आहे आणि त्यांनी जर जास्त आपल्याला सांगायला सुरू केला उपदेश तर आपण म्हणणार लक्ष नाही देणार जास्त आहे की नाही एखादे महाराज जर आले वैरागी पुरुष आले साधू आले तर आपण म्हणणार महाराजांकडे नाही महाराजांकडे नाही चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की लोक काय ऐकतच नाहीत मी एवढं सांगतोय पण लोक काय ऐकतच नाहीत मग चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की संन्यास घ्यायचं आता एकमेव अवतार भगवंतांचा याच्यामुळे भगवंतांनी संन्यास ग्रहण केला संन्यास घेणं म्हणजे सगळ्या परिवाराचा त्याग करावा लागतो चैतन्य महाप्रभूंनी संन्यास धारण करण्याचा विचार केला ते काटवा म्हणून आहे तर तिकडे गेले बंगालच्या शेवटी आता बांगलादेशमध्ये तर त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास धारण केला केशव भारती नावाच्या व्यक्तीकडून मायावादी व्यक्ती होता त्याच्याकडून संन्यास धारण केला संन्यास घेतल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी केस काढले टक्कल केला हातामध्ये दंड धारण केला आणि कटी कोपीन तर कोपीन वस्त्र धारण करून चैतन्य महाप्रभू आणि 16 वर्षाची पत्नी घरामध्ये आहे आई आहे वडील वारले त्यांचे जगन्नाथ मिश्रा 16 वर्षाची पत्नी आहे पहिली पत्नी वारली वडीलही वारले फक्त आई आहे आणि पत्नी आहे त्या दोघीच घरामध्ये आहे आणि चैतन्य महाप्रभूंनी संन्यास धारण केलेला आहे बघा भगवंत स्वतः अवतार तेव्हा धारण करतात तेव्हा शिकवतात की म्हणजे संन्यास घ्यायची काय आवश्यकता आहे का भगवंताला भगवंताला संन्यास घ्यायची काय गरज आहे पण भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास धारण केला आणि पूर्ण जगामध्ये प्रचार करण्यासाठी केवळ त्याचं दुसरं काही कारण नाही आणि जेव्हा संन्यास धारण केला लोक पाया पडायला लागले जर घरगृहस्थीमध्ये असेल तर लोक एवढं मानत कधी कधी बाजारी प्रभूजी मला म्हणतात दान गोळा करायला पृथ्वी चला घ्या आमच्या बरोबर म्हणजे जरा प्रभाव पडेल म्हणजे हे पण खरं आहे खोटं नाही कारण चैतन्य महाप्रभूने हा विचार केला ते म्हणले की प्रभाव पडे ना माझा घरात राहून म्हणून संन्यास धारण केला चैतन्य महाप्रभूने आणि संन्यास धारण केल्यानंतर लोक पाया पडायला लागले कारण संन्याशाला प्रणाम नाही केला तर एक दिवस उपवाशी राहावं लागतं संन्याशी जर तुम्हाला दिसला तुम्ही त्याला प्रणाम नाही केलं उपाशी राहायची बारी
एवढे नियम आहेत की संन्यासाला प्रणाम करायला पाहिजे. आणि मग चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट झाले त्यांनी संन्यास धारण केला. आणि आता काय करायचं, वय वर्ष 24 संन्यास धारण करण्याचं. संन्यास हा खरं तर शास्त्राच्या नियमानुसार वय वर्ष 75 मध्ये घेतला जातो. कधी 75 काय आपण जगत नाही, बरोबर की नाही? मग 50 नंतर ठीक आहे. पण चैतन्य महाप्रभूंनी 24 वयातच आणि लग्न झाले अजून मुलं नाहीत काही नाही संन्यास धारण केला चैतन्य महाप्रभूंनी. आणि 24 नंतर चैतन्य महाप्रभू निघाले बंगालमधून, निघाले असे फिरत 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 चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले. असं आले इकडून बंगाल ओडिसा आले, पहिले जगन्नाथपुरीमध्ये आले. लक्ष द्या, त्या नकाशा दिसून डोळ्यापुढे यायला पाहिजे. बंगाल इकडे आहे असं, बंगालवरून असं ओडिसाला आले आणि समुद्र तटाला जगन्नाथपुरीमध्ये आले. आणि जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर चैतन्य महाप्रभूला एक मोठा भाऊ पण होता, विश्वरूप नाव त्यांचं. काय नाव होतं? विश्वरूप. विश्वरूपने पण ऑलरेडी संन्यास घेतला होता, घर सोडून गेला होता. आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर म्हटलं की मला तीर्थयात्रेला जायचं आहे. म्हटलं चैतन्य महाप्रभूने लोक सोडेनात, त्यांनी कारण सांगितलं की म्हणले माझा मोठा भाऊ संन्यास घेऊन गेलाय आणि मला त्याला ओळखायचं आहे म्हणले. हे कारण सांगून जगन्नाथपुरीत चैतन्य महाप्रभू निघाले. मग ओडिसातनं झारखंडच्या जंगलामध्ये आले आणि झारखंडच्या जंगलामध्ये तिकडून चैतन्य महाप्रभू आले. आजही झारखंडच्या जंगलामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या चरणाचे ठसे आहेत. तर तुम्ही बघू शकता युट्यूबला, चैतन्य महाप्रभू ज्या मार्गाने आले साक्षात कृष्ण आहेत. नुसते कृष्ण नाहीत, कोण आहे? राधा कृष्ण आहेत. बघा नुसते कृष्ण आहेत तर किती महत्वपूर्ण आहे, नुसते राधा आहे तर किती महत्वपूर्ण आहे. पण दोन्ही जर एक झालं किती पॉवरफुल असेल बघा. आणि ते काय असे काय हजार वर्षापूर्वी प्रकट नाही झाले, रामासारखे लाखो वर्षापूर्वी प्रकट नाही, आता जस्ट 550 वर्षापूर्वी प्रकट झाले बंगाल प्रांतामध्ये. मग झारखंडच्या जंगलामध्ये येत असताना, झारखंडमध्ये माहिती आहे तुम्हाला आज सुद्धा किती नक्षलवादी आणि भयानक इलाका आहे, तर या जंगलामधून प्रवास करताना महाप्रभूंना अनेक हिंस्र पशु पक्षी प्राणी आडवे वाघ, पण चैतन्य महाप्रभू सदैव ते कीर्तन करत दोन्ही हात वरती करून नाचायचे आणि कीर्तन करायचे. हरे कृष्णा साक्षात कृष्ण आणि येत आहेत. कलियुगामध्ये भगवान प्रकट झाले, बरोबर? माहीत लक्षात घ्या, भगवान साक्षात प्रकट झाले कलियुगामध्ये. तेच विठ्ठल, तेच राम, तेच कृष्ण यांच्या आम्ही एवढी आठवण काढतोय. तर ते चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रकट झालेले आहेत. आणि भगवंत जेव्हा झारखंडच्या जंगलातून येऊ लागले, अजानुलंबितो भुजो कनकावदातो, चैतन्य महाप्रभूंचं रूप कसं आहे, इतके सुंदर आहे, राधा राणीचा कलर आहे, गोरा गोरा तप्त कांचन गौरांग, नुसता गोरा नाही भगवंत, गोऱ्या आहेत. अगं कधी कधी प्रश्न पडतो की राधा गोरी कृष्ण गोरं कसं काय हो इथे, कृष्ण काळा पाहिजे, कृष्ण काळा पाहिजे. एकदा असं झालं की याच्या मागं शास्त्र आहे, आपण ज्या काही गोष्टी करतो त्याच्या मागं शास्त्र आहे. खरं तर काळाच पाहिजे कृष्ण की नाही,
पण इथं गोरखच काय, शरद मध्ये गोरखच काय. एकदा भगवान श्री कृष्ण राधाराणीचं स्मरण करतात आणि एवढं स्मरण करतात राधाराणीचं, एवढं स्मरण करतात श्री कृष्ण की पूर्णपणे भगवंत डोळ्यातून अश्रू येऊ लागतात भगवंतांच्या. पहिले भगवंत राधाराणीच्या गुणाचं रूप चिंतन करतात, नंतर स्वरूपाचं चिंतन करतात. एवढं चिंतन करतात, एवढं चिंतन करतात, जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं की ती माशी असते एक, काय नाव तिचं, काय म्हणाय तिला, ती रेशीम क्रीडा बघून माशी असते नाव काय, तर ती माशी एवढं चिंतन करते की ते स्वतः ते क्रीडा बनते, क्रीडा तर माशीपासून क्रीडा बनतो नाव वाटेल मला. तर एवढं चिंतन भगवान श्री कृष्णाने एवढं चिंतन केलं राधाराणीचं की भगवंतांचा घनश्याम कलर, काळा कलर चे भगवंत गोरे गोरे झाले केवळ, ही भगवंताची लीला आहे. भगवंताचा अंग पांढर झालं सगळं आणि राधाराणीचा रंग भगवंतावर चढला आणि असे गोरे भगवंत झाले, असं एका उपनिषदामध्ये वर्णन आहे की भगवंतांचा श्री कृष्णाचा रंग गोरा राधाराणीसारखा झाला रंग, म्हणून ते स्वरूप भगवंतांचं इथं आहे, म्हणून भगवंत गोरे आहेत. हरी भाऊ, चैतन्य महाप्रभू गोरे आहेत, ती गोरे तप्त कांचन गौरांगी, असं चैतन्य महाप्रभूंचं एक नाव सांगितलं मला, अशी निमा आहे. आणि सची मातेच्या पोटी जन्माला आले, त्यांच्या आईचं नाव काय, सची मातेच्या पोटी जन्माला आले, म्हणून चैतन्य महाप्रभूंचं एक नाव आलं सचिनंदन. काय नाव आलं, सचिनंदन. सचिनंदन म्हणजे सचीचे पुत्र, नंदनंदन म्हणजे नंद महाराजांचे पुत्र, यशोदानंदन म्हणजे यशोदेचे पुत्र, तसं सचिनंदन म्हणजे सची मातेचे पुत्र. आणि तसंच चैतन्य महाप्रभू नवद्वीप मध्ये जन्माला आले, प्रकट झाले, म्हणून चैतन्य महाप्रभूंचं अजून एक नाव झालं नवद्वीप चंद्र. काय नाव झालं, नवद्वीप. श्री कृष्णांचं एक नाव आहे वृंदावन चंद्र, वृंदावनचे चंद्र आहेत, शोभा आहेत, आणि म्हणून नवद्वीप चंद्र, मायापूर चंद्र. आणि प्रेम प्रदान करण्यासाठी आले भगवान, कृष्ण प्रेम प्रदान करणारे, भगवंतांचा हा प्रेम अवतार म्हटले. कुठला अवतार, प्रभू रामचंद्रांचा कुठला अवतार आहे सांगावं, कुठला अवतार, काय नाव आहे प्रभू रामचंद्रांच्या अवताराचं नाव काय आहे, मर्यादा अवतार. प्रभू रामचंद्रांनी पावलो पावली मर्यादा राखली रामायणामध्ये, म्हणून त्यांचं नाव आहे मर्यादा अवतार. श्री कृष्णांचा कुठला अवतार आहे, पूर्ण पुरुषोत्तम, पूर्ण पुरुषोत्तम लीला अवतार, कारण 64 कलानी प्रकट झाले भगवंत श्री कृष्ण, एवढा पूर्ण रूप कुठलंही नाही भगवंतांचा, म्हणून श्रीकृष्णाचा पूर्ण पुरुषोत्तम लीला अवतार, कारण भरपूर लीला केल्या त्याने, लक्षात आलं का. तसं चैतन्य महाप्रभूंच्या अवताराचं नाव काय, प्रेम अवतार, प्रेम प्रदान करण्यासाठी आले, कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी आले. म्हणले श्रीकृष्ण प्रकट झाले द्वापार युगामध्ये, श्रीकृष्ण प्रकट झाले द्वापार युगामध्ये काय केलं भगवंतांनी, गोपींबरोबर नाचले, यमुनेमध्ये क्रीडा केली, गोवर्धन पर्वत उचलला, जास्तीत जास्त द्वारकेला गेले, मथुरेला आले, तिथून परत पंढरपूरला आले, एवढं ठीक आहे. म्हणजे एवढं भगवंतांनी केलं, बाकीच्या लोकांचं काय, भारतातल्या त्यांना काही लाभच नाही झाला, वृंदावनवासियांना लाभ झाला, मथुरावासियांना लाभ झाला, द्वारकावासियांना लाभ झाला, थोडाफार पंढरपूरवासियांना लाभ झाला, बाकीचं काय, जगाचं काय करायचं, कल्याण झालं नाही, हे प्रेम भेटलं नाही, श्रीकृष्णाचं प्रेम नाही भेटलं. म्हणून म्हणलेलं आहे चैतन्य महाप्रभू प्रकट झाले हे श्रीकृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी जगाच्या पाठीवर, म्हणून म्हणले प्रेम अवतार. जय सचिनंदन, जय सचिनंदन, जय सचिनंदन, जय सचिनंदन. चैतन्य महाप्रभूंचं अजून एक नाव गौरांग, एक
गौरांग म्हणजे त्यांचं अंग गोर आहे म्हणून त्यांचं नाव गौरांग. तसा अजून एक अर्थ सांगितला गौर, गोविंद मधला गो घेतला भगवानने, गोविंद मधला गो घेतला, राधे मधला र घेतला म्हणून त्यांचं नाव झालं गौर. गौर हरी तेच हरी पण कसे गौर हरी प्रकट झाले. तर श्री कृष्ण, श्री म्हणजे काय, श्री म्हणजे राधा, श्री म्हणजे काय राधा, कृष्ण म्हणजे कृष्ण. तर श्री कृष्ण चैतन्य, हे राधा कृष्ण जे मिलन आहे, चैतन्य रूप आहे ते आहे. आणि पुढे काय महाप्रभू, महाप्रभू म्हणजे काय राधा राणीचा महाभाव घेऊन आलेले आहे. राधा राणी कशी आहे, महाभाव स्वरूपिणी आहे, राधा राणीचा भाव घेऊन प्रकट झाले म्हणून श्री कृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. जय सचिन प्रचार करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे, प्राकट्य झालेला आहे. मी घरी बसून काय करतोय, इथे पंखा लावून गरम व्हायला लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टर वरती आहे, तरी पण लावा हळू दोन वर बंद होते थोडं स्नान करा ना. उघडलेलं आहे ना, हे जरा उघडा, इकडलं उघडा, उघडा उघडा उघडा. चैतन्य महाप्रभू झारखंडच्या जंगलामधून निघालेले आहेत आणि जेव्हा जंगलामधून निघाले चैतन्य महाप्रभू, मगाशी मी सांगितलं की चैतन्य महाप्रभू दोन्ही हात वरती करून काय म्हणतायत, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतायत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. मग कीर्तन करत असताना झारखंडच्या जंगलामध्ये एवढे हिंस्र पशु पक्षी होते, पण कीर्तनाचा असा स्वभाव आहे, प्रभाव आहे, कीर्तनामध्ये वैमनस्य निघून जात, जे काही दुरावा आहे निघून जातो. म्हणून कीर्तनामध्ये एवढी शक्ती आहे भगवंतांच्या,
की शत्रुता सुद्धा नष्ट होते कीर्तनामध्ये. जेव्हा चैतन्य महाप्रभू या झारखंडच्या जंगलामध्ये येत होते, त्यांनी पाहिलं की एक वाघ आलाय, वाघ, आणि तो वाघ काय करत आहे, हरणाला मिठी मारत आहे. वाघ कोणाला मिठी मारतोय? हरणाला. हरिण आणि वाघ दोन्ही जण नुसते मिठीच मारत नाहीत, तर दोन्ही पाय वरती करून वाघ आणि हरिण काय म्हणतायत, हरी बो. भगवान कीर्तनामध्ये किती प्रभाव आहे. कीर्तनामध्ये जे भगवंताचं कीर्तन होतं तेव्हा ते वाघ हरिण शत्रुता विसरून गेले आपले सगळे, आणि बाकीचे प्राणी होते, मुंगूस असेल, साप असेल, दोघं खेळतायत, तर खेळतायत, नाचतायत. कीर्तनामध्ये प्राणी नाचू लागले. मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता व्हॉट्सअपला, एक हरिण नाचत आहे कीर्तनामध्ये. कीर्तन चालय आणि भक्त कीर्तकार एक हरिण नाचत आहे की नाही, कीर्तनामध्ये नाचतंय. आम्ही एका दिंडीमध्ये होतो, आषाढी देव होते पंढरपूर चालत, तर त्या दिंडीमध्ये पहिले एक कुत्रा, एक कुत्रा त्या दिंडीमध्ये देहू पासून निघाला पंढरपूर पर्यंत चालत. कुत्रा चालत नसेल गाव, तर काही विशेष लोक असतात, काही चुकामुळं, काही अपराधामुळं, तर त्यांना कुत्र्यामध्ये जन्म घ्यावा लागतो, तर ते पण भक्त असतात, है की नाही. आमच्याकडे एक मांजर होते इथे, तर बऱ्याच वर्षापूर्वी, किती वर्ष झाले त्यांना, जवळ 8-10 वर्ष झाले, तर एक मांजर होती. ती मांजर एकादशी करायची, तर एकादशी करायची म्हणजे काय करायची, एकादशी दिवशी म्हणजे तशी व्हेजिटेरियन होती, मांसाहार कधी केलं नाही त्या मांजरात. उंदीर पकडायची, तोंडात धरायची, लांब नेऊन सोडणे तिकडे मारणे टावरकडे, आणि मग उंदीर खात नव्हती, आणि नंतर भूक लागली तर दूध चपाती एवढंच खायची, दुसरं काही त्याला खाद्य नव्हतं. आणि एकादशी दिवशी मात्र काहीच खायचं नाही, चपाती खायची नाही, भाकरी खायची नाही, एकादशी करायची. तर हे जे पशुपक्षी असतं, पशुपक्षीसुद्धा भक्तांच्या घरी जन्म घेतात कधी कधी, तर भक्तांच्या घरी जन्म घेणारे पशुपक्षीसुद्धा साधारण समजायला नाही पाहिजे. तर कारण भक्तांच्या घरामध्ये नेहमी कीर्तन चालू आहे, नाही ना, कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, भक्त येतात, आणि नकळत त्यांना प्रसादसुद्धा मिळत राहतो. महाप्रसाद आहे, नुसता भगवंताचा प्रसाद असतो तो प्रसाद असतो, पण भगवंतांचा प्रसाद भक्ताने खाल्ला की तो काय होतो, महाप्रसाद होतो, आणि असा महाप्रसाद प्राण्यांना मिळतो. तर ते भाग्यशाली प्राणी समजायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू त्या जंगलातून येत होते, त्या जंगलामधून येत असताना त्या ठिकाणी बघितलं की हरिण आणि वाघ इतकी शत्रुता आहे, दोघं एकमेकाला आलिंगन करतायत, आणि दोन्ही मिळून आलिंगन करून दोन्ही भाया उभा करून काय करतायत, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी दोन्ही हात वरती करून कीर्तन करायला लागले सगळे. म्हणून आपल्याकडे दोन्ही हात वरती करून प्राणी झारखंडच्या जंगलामध्ये, आणि चैतन्य महाप्रभू माणसांनाच नाही नाचवलं तर प्राण्यांना सुद्धा नाचवलं. आणि प्राण्यांना नाचवणं सोपं आहे मंडळीनं, पण प्राण्यांपेक्षा सुद्धा काही खालच्या स्तरावरची लोक आहेत त्यांना नाचवणं फार कठीण आहे. अशा विदेशी लोकांना शिल प्रभुपादांनी नाचवलं. हरी बोल. प्रभुपाद महाराज अमेरिकेत गेले, प्राणी बरे माणसापेक्षा, माणसं जे आहेत विदेशातले ते फार भयानक आहेत माणसं. कारण प्राणी काय करतात, जे ठरवून दिलेल्या वेळेला सगळ्या गोष्टी करतात, तर प्रजनन ठरवून दिलेल्या वेळेला करतात, खातात ठरवून दिलेल्या वेळेला, काय खायचं हे प्राण्याने ठरलेलं की नाही. पण विदेशी लोक एवढे बिघडलेले आहेत, त्यांना खाण्याचं भान नाही, झोपण्याचं भान नाही, वागायचं, कपडे घालायचं भान नाही. अशा विदेशी लोकांना प्रभुपाद महाराजांनी नाचवलं अमेरिकेच्या धर्तीवरती जाऊन. तर हे चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे. चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली, काय भविष्यवाणी केली, पृथ्वी ते नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईवे मोरणा, बंगाली मध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, एक दिवस असा येईल, कसा येईल, कि ज्या दिवशी या पृथ्वीवर जेवढी नगर आणि जेवढी गावं आहेत या सर्व गावामध्ये मोर नाम माझ्या नावाचा प्रचार होईल, असं चैतन्य महाप्रभू म्हटले. आणि ते भाकीत
काहीच अंशानी नाही, पूर्ण अंशानी पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त अंशानी पूर्ण झालं हे भाकी. 50 वर्षापूर्वी असा प्रश्न पडला संतांच्या बंगालच्या विशेष करून गौडीय परंपरेमध्ये, कि म्हटले अहो या चैतन्य महाप्रभूंनी भाकीत केलं होतं की या जगामध्ये जेवढी गाव आहेत, फक्त भारताचा विषय नाहीये, जगाच्या पाठीवर जेवढी गाव आहेत तिथं लोक हरे कृष्ण म्हणतील. मग आता 450 वर्ष होऊन गेले, 500 वर्ष होऊन गेले हे चैतन्य महाप्रभू येऊन, काय घडलंच नाही कस काय, खोटं बोलले काय? खोटं तर कसं बोलतील, भगवंत सांगतो. मग त्यानंतर गेल्या 50 वर्षापूर्वी जेव्हा शील प्रभुपाद महाराज हे महाराज अमेरिकेला गेले, तेव्हा मात्र लोकांच्या लक्षात आलं की चैतन्य महाप्रभू जे बोलले होते, पृथ्वी ते अचर्यत असे नगर आदि ग्राम सर्वत्र प्रचार होईले मोर नाम. समजते बंगाली? समजते का? मराठी सारखंच आहे बंगाली, बंगाली आणि मराठी फरक नाही जास्त. सर्वत्र प्रचार होईवे मोर नाम, माझ्या नावाचा सर्वत्र प्रचार होईल असं भगवंतांनी सांगितलं, म्हणजे हरे कृष्ण नामाचा प्रचार होईल आणि तो पूर्ण झाला. आज जगाच्या पाठीवर असं कुठलं गाव राहिलं नाही जिथं लोक हरे कृष्ण म्हणत नाही, सर्वत्र पोहोचलेलं आहे. आमच्या गुरु महाराजांनी सांगायचे की जगात नाही, गावात नाव नाही पोहोचलं जगातल्या, तर दोन गावाच्या मध्ये जे रस्ता आहे ना, इथून चिकमहूत, एक गाव झालं महूत, एक झालं चिकमहूत, तर चिकमहूत मध्ये पण हरे कृष्ण पोहोचले, महूत मध्ये पण पोहोचले, पण दोन गावाच्या मध्ये रस्त्यावर सुद्धा पोहोचलेला आहे. कस तर हे जी दिंडी निघते पदयात्रा, तर पदयात्रा चालत राहते, चालत राहते, गावोगावी जात राहते, तर दोन गावाच्या मध्ये सुद्धा म्हणजे हरिगान पेरलेलं आहे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी खरी झाली, प्रत्येक गावामध्ये लोक आता हरे कृष्ण म्हणत आहेत आणि अजून प्रचार वाढतच आहे. तर 50 वर्ष झाले त्या महाराजांनी, मोर सेनापती भक्त, चैतन्य महाप्रभूंनी अजूनही भविष्यवाणी केली. काय भविष्यवाणी केली? माझा एक भक्त येईल, मोर सेनापती भक्त, कमांडर एक भक्त येईल आणि तो काय करेल, पूर्ण जगामध्ये प्रचार करेल म्हणले आपल्या गीता भागवताचा. तसंच घडलं 50 वर्षापूर्वी, एक महाराज आले आणि सगळ्या जगात प्रचार केला. तर जगातली सगळ्यात मोठी आध्यात्मिक संस्था आहे आता ही हरे कृष्ण संस्था. त्यांचे प्रणेते आहेत स्वतः भगवंत, साक्षात कृष्णच अवतरण झाले. म्हणून असं म्हणलेलं आहे की संस्था सुद्धा काही एक भगवंताचा अवतारच आहे. संस्था भगवंताने अजून एक अवतार घेतलाय कलियुगात संस्थेच्या रूपाने, कारण एवढा मोठा प्रचार करणं शक्य नाही भगवंतांच्या शक्तीशिवाय. आमची काही शक्ती आहे. आणि चैतन्य महाप्रभू झारखंडच्या जंगलातून आले, असं झारखंड मध्य प्रदेश करून चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर चैतन्य महाप्रभू कोल्हापूरला आले. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये चैतन्य महाप्रभू दर्शन घेतलं. साक्षात भगवंत त्यांची पत्नीच आहे. कोल्हापूरची जी लक्ष्मी आहे ती अंबाबाई नाही बरं का, तिला सर्व लक्षात घ्यायला पाहिजे. ती लक्ष्मी आहे, भगवंताची पत्नी आहे आणि याच्यावर मोठा वाद सुरू आहे लोकांचा. अंबाबाई नाही ती, ती महालक्ष्मी आहे याचं वर्णन पद्मपुराणामध्ये आहे. आणि साक्षात जेव्हा तिरुपती भगवंत विष्णू जेव्हा बालाजीच्या रूपाने येतात, तर कोल्हापूर आणि तिरुपती आणि पंढरपूर यांचा फार मोठा संबंध आहे. म्हणून कोल्हापूरची ती देवी नाही तरी साक्षात महालक्ष्मी आहे, नाव महालक्ष्मी आहे. चैतन्य महाप्रभूंनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं कोल्हापूरमध्ये. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू असंच आले, महाराष्ट्रातला प्रवास चैतन्य महाप्रभूंचा मी सांगतो. असं म्हणलं की पंढरपूरला आले चैतन्य महाप्रभू कोल्हापूरवर, याच्यामध्ये थोडीशी तफावत पण आहे बरं का मार्गामध्ये, पण थोडं समजून घ्या काही मतांतर आहेत भक्तांची. कोल्हापूरवरून चैतन्य महाप्रभू कुठे आले? पंढरपूरला आले. कुठल्या मार्गाने आले? सांगली मिरज सांगोल्यावरून आले का? नाही, तर चैतन्य महाप्रभू याच मार्गाने आले. कोल्हापूरवरून चैतन्य महाप्रभू आरवडेला आले. आरवडे म्हणजे आपण गेलेलो परमपूजी लोकनाथ स्वामी महाराजांचं जन्म ठिकाण आहे. तर आरवडे गावाच्या पासून 4 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे, त्याचं नाव आहे गौरगाव. काय नाव आहे? गौरगाव. सांगितलं गौर म्हणजे कोण? चैतन्य महाप्रभू, त्यांचं नाव गौर आहे. तर आरवड्याजवळ एक गाव आहे, त्याचं नाव आहे गौरगाव. आजही ते गाव आहे, 4 किलोमीटर अंतरावरती आहे आरवड्यापासून. तर गुरु महाराज सांगत होते की चैतन्य महाप्रभू याच मार्गाने आले, म्हणजे आरवड्यालाही आले चैतन्य महाप्रभू.
आणि मग आता आरवडेला आल्यानंतर तिकडे घ्यायला लागले चैतन्य असं मी म्हणतो. चैतन्य आपण ह्या रस्त्याने इथूनच गेले पंढरपूरला. तसा जुना मार्ग पण आहे तो हाच मार्ग आहे. आता नवीन तसं बघा, पंढरपूरला देहू ते पंढरपूर यायचं असेल तर जुना मार्ग वेगळा आहे, नवीन मार्ग वेगळा आहे. आता सरकारने बनवलेला ते लोणार पलटण जुना मार्ग वेगळा आहे, बारामती मार्ग मधला. तसं जुना मार्ग इथं नाही आहे आपल्याकडे, जुना मार्ग हाच आहे बऱ्याच काळापासून, 500 वर्षापासून मला वाटतं हाच मार्ग असेल. तर आरवडेवरून चैतन्य महाप्रभू इथूनच आले असतील आणि इथून जाताना चैतन्य महाप्रभू बघितलं असेल, नजर टाकली इथे गौर भक्त जन्माला इथे फोन केला, सत्संग केंद्र सुरू होईल 500 वर्षानंतर, की इथं मोठा प्रचार होईल, मोठी रामनवमी होईल, असं काही महाप्रभूंनी. आणि आजही गौरांगाचा रथ दोन्ही हात वरती केले भगवंत, तर दरवर्षी आरवड्यावर पंढरपूरला याचा सेल जातो. तर गौर चैतन्य महाप्रभू दरवर्षी येतात रामनवमीला आपल्याकडे. चैतन्य महाप्रभू रामनवमी महूर्त मध्ये साजरी करायची, आणि मग महाप्रभूंनी आपल्याला सेवेला लावले सगळ्यांना. ही महाप्रभूंची कृपा आहे, चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. राम तर कधी होऊन गेले, 10 लाख वर्ष होऊन गेले आता, आणि कृष्ण येऊन 5500 वर्ष झाले. चैतन्य महाप्रभूंनी आम्हाला सेवेत लावले. या हरे कृष्ण संकीर्तन यात्रेमध्ये ही संकीर्तन यात्रा चैतन्य महाप्रभूंची. आणि पंढरपूरला पोहोचले चैतन्य महाप्रभू, आणि पंढरपूरला एका ब्राह्मणाच्या घरी राहिले चैतन्य महाप्रभू. हे सगळी नावं आहेत चैतन्य चरितार्थ ग्रंथामध्ये. आणि चैतन्य महाप्रभू तर जेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी राहिले पुरी, तर चैतन्य महाप्रभू किती दिवस राहिले पंढरपुरामध्ये? 9 ते 11 दिवस असं वर्णन आहे चैतन्य चरितार्थ ग्रंथामध्ये. आणि काय केलं चैतन्य महाप्रभूने पंढरपुरामध्ये राहून? तथा हैते पांडरपुरे आईला गौरचंद्र, समजते बंगाली. तथा हैते पांडरपुरे आईला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखिला पाहिला आनंद. दररोज चैतन्य महाप्रभू काय करायचे? चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि दररोज विठ्ठला दर्शन करायचे. आता हे दर्शन आगळं वेगळं होतं. जगातलं पहिलं दर्शन की एक भगवंत दुसऱ्या भगवंताचं दर्शन घेतो. तर एक भगवंत काय करतोय? दुसऱ्या, तोच विठ्ठल आहे, तोच कृष्ण आहे, आणि तो त्या पांडुरंगाला दर्शन करत आहे. चैतन्य महाप्रभू पांडुरंगाला मिठी मारायचे. पूर्वी 500 वर्षापूर्वी मिठी मारायला परवानगी होती पांडुरंगाची, तर लोक असं वर्त चढून पांडुरंगाला मिठी मारायची, मग ते दर्शन पूर्ण झालं. पण कलियुगाचा प्रभाव असा वाढत आहे, तर पांडुरंगाचं दर्शन आता मिठीवरून चरणावर आले, की डोकं टेकवून चरणावर दर्शन ठेवायचं, आणि ते चरणाचं दर्शन सुद्धा आता बंद झालं. चालू आहे काम द्यायचं, आणि भविष्यामध्ये कदाचित कायमच बंद करण्याची शक्यता 10 आहे. की आपण भाग्यशाली आहे की पांडुरंगाला हात लावू शकतो. पुन्हा मग काही वर्षांनी आला, 100 वर्षांनी पुन्हा जर तुम्ही जन्म घेतला तर पांडुरंगाचं चरण दर्शन असणार शक्यता कमी आहे. मग पांडुरंगा दर्शन लांब न तिरुपती सारखंच करायचं. पुन्हा जन्म घेणार का मग? पुन्हा जन्म नाही. तर या भगवंता चरण दर्शन भेटणं कठीण आहे, कलियुगाचा प्रभाव आहे की नाही. चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये आलिंगन द्यायचं, देता आली मिठी सावकाश तुकोबाराय म्हणून भगवंताला मिठीच मारायची. आणि किती आनंद असेल भगवंताला मिठी मारायला, की कधी कधी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं कधी कधी वाटतं की भगवंताच्या अंगालाही हात लावावा, गालाला हात लावा, लावू देत नाहीत ना वडते जोर. असं होत नाही, कधी कधी आमचे हिताले फक्त हात लावतात भगवंताच्या. तर आपला अधिकार नाही एवढा भगवंताचे गालगुच्छे घेण्यासारखे, तेवढे अधिकार आपला नाही, आपल्या चरणाशीच अधिकार नाही अजून. तर काय सांगत होतो मी, चैतन्य महाप्रभू पंढरपुरामध्ये आले, आणि पंढरपुरामध्ये चैतन्य महाप्रभू ज्या कारणासाठी निघाले होते पुरीवरून, जगन्नाथपुरीवरून, ते कारणाचं उत्तर सापडलं. काय कारण होतं सांगा? सांगितलं की माझ्याशी लक्ष नाही तुमचं. चैतन्य महाप्रभूंनी कारण सांगितलं काय लोकांना? जरा माझा भाऊ हरवलाय, संन्यास घेतलाय, त्याचा शोध घ्यायला चाललोय. त्यांना पंढरपूर मध्ये आल्यानंतर लक्षात, त्यांना न्यूज पोहोचली कानावर की तुमचा भाऊ जो होता विश्वरूप संन्यास घेऊन आला, त्यांनी त्याचं नाव शंकरारण्य झालं इथं पंढरपुरामध्ये दीक्षा झाली, आणि इथंच तो अंतर्धान झाला पंढरपुरामध्येच, साक्षात बलराम होते ते. तर महाभारताच्या काळामध्ये बलरामाने युद्धामध्ये भाग घेतला नाही महाभारताच्या, तर ते तीर्थयात्रा केली बलरामाने, ते बलराम पंढरपूरला आले होते.
पंढरपूर मध्ये संकर्षण कुंड आहे. काय कुंड आहे? लुप्त झाले आता, पण आहे. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की पंढरपूर मध्ये संकर्षण कुंड आहे, त्याला बलराम कुंड असं म्हणतात. कि बलरामांच्या पंढरपूर भेटीचं ते निशाण आहे. तर बलराम पंढरपूरला येऊन गेले. तेच बलराम आता 500 वर्षापूर्वी प्रकट झाले नित्यानंद प्रभूंच्या रूपाने. आणि त्यांचाच अजून एक अंश म्हणजे हे विश्वरूप. तर हे दोघही पंढरपूरला आले असं म्हटलं जातं की नित्यानंद प्रभू. आता नित्यानंद कोण आहे तिला सांगितलं मागच्या वेळेला. तर कृष्ण प्रकट झाले म्हणजे बलराम पण, भाऊ पण प्रकट व्हायला पाहिजे. तर ते पण प्रकट झाले बलरामांच्या रूपाने बंगालमध्ये एकचक्र ग्रामामध्ये. ते पण ठिकाण फार प्रसिद्ध. तर ते नित्यानंद प्रभू पंढरपूरला आले, त्यांची पण दीक्षा पंढरपुरामध्ये झाली. आणि असं म्हटलं तरी नित्यानंद प्रभूंच्या शरीरामध्ये ते विश्वरूप विलीन झाले पंढरपुरामध्ये, असं काही जणांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे ही पूर्ण परंपरा याचा फार घनिष्ठ संबंध पंढरपुराशी आहे. गौडीय परंपरा. काय नाव आहे या परंपरेचं? गौडीय. बंगालचं एक नाव आहे गौड प्रांत. काय नाव आहे? मराठीत म्हणे गौड बंगाल म्हणतोय ना आपण. काय म्हणतो? गौड बंगाल. ते गौड म्हणजे बंगाल. बंगालचं नाव आहे गौड प्रांत. म्हणून आपल्या परंपरेचं नाव आहे गौडीय परंपरा. काय नाव आहे? गौडीय. हे परंपरेमधून आपण आहे सगळे. आणि चैतन्य महाप्रभू ज्या पंढरपूरला आले, पंढरपुरातून चैतन्य महाप्रभूंनी 9 ते 11 दिवस पंढरपूरमध्ये राहिले, कृष्ण कथा केली. असं ठिकाण पण नाहीये कुठं नेमकं राहिले चैतन्य महाप्रभू, सापडलं नाही ठिकाण. तर पंढरपूरमध्ये इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे पादुका बनवलेल्या आहेत तर तिघांच्याही, नित्यानंद प्रभू, चैतन्य महाप्रभू आणि विश्वरूप प्रभू. तर तशी आले, भेट झाली पंढरपुराला म्हणून. आणि मग पंढरपूर मधून चैतन्य महाप्रभू साताऱ्याला गेले. कुठे गेले? साताऱ्यामध्ये कृष्ण आणि वेण्णा नदीचा संगम आहे. माहुली नावाचं ठिकाण आहे साताऱ्याच्या अलीकडे 5 किलोमीटर. तर माहुली आज इथे ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी त्यांना एक सुंदर असा ग्रंथ सापडला. कुठला ग्रंथ सापडला? कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ सापडला. आपल्याकडे आहे कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ सापडला. इतका आवडला चैतन्य महाप्रभूंना तो ग्रंथ, बिल्वमंगल ठाकूर नावाचे महान आचार्य होऊन गेले श्री संप्रदायामध्ये, त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला. तो ग्रंथ त्यांना इतका आवडला, तो ग्रंथ बरोबर घेतला त्यांनी साताऱ्यामधून. आणि असंच जेजुरीला गेले आणि खंडोबाचं दर्शन घेतलं असं माझं चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे. आणि जेजुरीमधून चैतन्य महाप्रभू कुठल्या मार्गे गेले असं माहिती आहे, मुंबईला गेले आणि मुंबादेवीचं दर्शन चैतन्य महाप्रभूंना घेतलं. मुंबादेवी माहिती चैतन्य मुंबई नाव पडते आपण मुंबादेवी म्हणून. तर आजही आहे मुंबादेवी दर्शन, मी घेतलं मुंबादेवी दर्शन चैतन्य महाप्रभू झाले होते. आणि मुंबईवरून चैतन्य महाप्रभू पुढे गेले नालासोपारा, म्हणजे नालासोपारा तिकडे पुढे गेले चैतन्य महाप्रभू कोकणाकडे. आणि असं महाराष्ट्रातला एक भाग राहिला अजून. चैतन्य महाप्रभू नाशिकला गेले. कुठे गेले? पंचवटी नाशिक मध्ये चैतन्य महाप्रभू गेले. ते ठिकाण काही दिवस तिथे गोदावरीमध्ये स्नान केलं. आणि ही महाराष्ट्राची यात्रा चैतन्य महाप्रभूंची पूर्ण झाली. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे, चैतन्य महाप्रभूंचा दक्षिण भारताची यात्रा करण्याचा उद्देश काय? दक्षिणेमध्ये गडबड होती, शैवपंथ आणि विष्णूचे भक्त, वैष्णवांचं, शंकराचे भक्त आणि विष्णूचे भक्त यांचं भांडण कडाक्यात चालू होतं. तर हे 500 वर्षापूर्वीची गोष्ट. आजही तुम्ही रामेश्वरला गेला तर रामेश्वरमध्ये वैष्णव येत नाही, रामेश्वरमध्ये विष्णूचे भक्त येत नाही जास्त, शिव भक्त जास्त येत. भांडण आहे त्यांचं आजही थोड्या प्रमाणामध्ये. पूर्वी फार भांडण झालं मोठं की शिवजीच भगवंत आहे किंवा विष्णूच भगवंत आहे त्याच्यावर भांडण. तर मग चैतन्य महाप्रभू जेव्हा आले, चैतन्य महाप्रभूंनी बऱ्यापैकी भांडण मिटवलं. तर चैतन्य महाप्रभूंचा अवतारच त्याच्यासाठी झालेला. आणि सगळेच लोक कृष्ण भक्त झाले, बरेच शैव भक्त होते. कारण जो व्यक्ती भगवान शिवांना भगवंत मानतो आणि श्रीकृष्णाला मानत नाही तो पाखंडी बनतो असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. तर तो पाखंडी म्हणा नास्तिक म्हणा त्याला, तर हे तर योग्य नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू जेव्हा आले दक्षिण भारतात गेले, तमिळनाडू केरळ इकडे गेले, तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभू जेवढे काही हे भक्त होते, फक्त जे शिवजीला मानायचे शंकरला मानायचे, त्या सर्व भक्तांना कृष्ण भक्त बनवून टाकले. साक्षात कृष्णच पुढे उभा आहेत ना आता. चैतन्य महाप्रभूंचं एक मोठं काम की जेवढे शैव होते सगळे कृष्ण भक्त झाले चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये वैष्णव परंपरा स्थापन केलेली आहे.
आणि चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतातून परत वृंदावनला गेले आणि वृंदावनामध्ये तुम्हाला माहितीच आहे चैतन्य महाप्रभूच्या बऱ्याच गेल्या आहेत. चैतन्य महाप्रभू वृंदावनामध्ये आले आणि ढोले ढोले गौराचा हरी चैतन्य महाप्रभू आले वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये चैतन्य महाप्रभू काय केलं. जेव्हा चैतन्य महाप्रभूंच वृंदावन आगमन पूर्ण शास्त्रामध्ये वर्णन आहे. सगळे पशु पक्षींना आठवण झाली कृष्ण आले, द्वापारी प्रकट झाले. श्रीकृष्ण आल्यानंतर काय होत तर गोपी यांना सांगून गेले होते श्रीकृष्ण मी आता मथुरेला जातो आणि मथुरेवरून माघारी येतो लगेच. पण भगवंत मथुरेला गेले, कंसाचा वध केला आणि भगवंत पुढे द्वारकेला गेले. द्वारकेचा राजा झाले, वृंदावनला विसरून गेले भगवंत. ते भगवंत आलेच नाही. भगवंत प्रभास क्षेत्रामधून अंतर्धान झाले श्रीकृष्ण, वृंदावनला आलेच नाही. पण तेच श्रीकृष्ण आता 5500 वर्ष होऊन गेले. द्वापारयुग संपलं, कलियुगाचे 5000 वर्ष झाले तरी श्रीकृष्ण आले नाही. पण तेच श्रीकृष्ण आता चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने वृंदावनामध्ये प्रविष्ट झालेले आहे. आणि मग पुन्हा वृंदावनला पाली फुटली. वृंदावनला त्या पशु पक्षांनी काय केलं, कीर्तन करायला सुरू केलं आणि सर्वजण हरिबोल हरिबोल म्हणू लागले आणि सर्वांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. चैतन्य महाप्रभू होते त्यांना त्यामध्ये श्रीकृष्ण दिसले आणि श्रीकृष्णाचं पुन्हा दर्शन घेतलं. यमुना मैया प्रसन्न झाली. यमुना मैयाला पूर आला, पाणी वाढलं यमुनेचं आणि तिला कळालं की हे माझेच पती आहे. हे ते कृष्ण चंद्र आता गौर चंद्राच्या रूपाने प्रकट झालेले आहे. आणि यमुना मैयालाही आनंद झाला, तिला पशु पक्ष्यांना आनंद झाला वृंदावनच्या. इतकं सुंदर वर्णन वृंदावनदास ठाकूर करतात चैतन्य भागवत मध्ये की चैतन्य महाप्रभूंची वृंदावन यात्रा. तर चैतन्य महाप्रभू आणि आज जे वृंदावन आपण बघितलं किंवा बघत आहे ते केवळ चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. अरे वृंदावन नव्हतं जेव्हा चैतन्य महाप्रभू वृंदावनामध्ये पोहोचले. म्हणजे राधाकुंड कुठे आहे, श्यामकुंड कुठे आहे, राधाकुंड कुठे आहे, सापडे ना. म्हणजे ते लोक म्हणायचे कालीबाडी गोरीबाडी, तर एक कालीबाडी एक गोरीबाडी आहे म्हणजे असं बंगालमध्ये बंगाली शब्द आहे. कुठे आहे कुठे आहे, म्हणजे राधाकुंडाचा पत्ता नाही, श्यामकुंडाचा पत्ता नाही, काहीच नाही. वृंदावनामध्ये कुठलं मंदिर नाही, सगळं या मुस्लिम लोकांनी भुईसपाट करून टाकलं होतं सगळं वृंदावन. चैतन्य महाप्रभू आले त्यांनी पाहिलं आणि मग चैतन्य महाप्रभू पोहोचले त्या आता जिथं राधाकुंड आहे ना तिथं चैतन्य महाप्रभू पोहोचले. आणि चैतन्य महाप्रभू बघितलं की एका ठिकाणी एक पाण्याचा ढोह होता, असं सगळं उकरण्यासारखं पडलं होतं आणि त्यामधून एक असं दूध येत होतं खाली वरती. तर त्याला ते गोरीबाडी म्हणायचे. गोरीबाडी म्हणजे राधा राणी गोरी आहे, कृष्ण काळे आहे. तर कंगण कुंड राधाकुंडाचं नाव काय आहे त्याची कुंड आपण बघताय वरती, त्याचं नाव आहे कंगण कुंड. राधाराणीने आपल्या बांगड्या आणि ते कुंड तयार केलेलं बांगड्या फोडून, तर त्याचं कंगण कुंड आणि त्याच्यातून असं पांढरा द्रवयुक्त पदार्थ, कारण ते साक्षात क्षीर सागर आहे म्हणतात, दूध यायचं वरती असं. आणि मग चैतन्य महाप्रभू जे पोहोचले, चैतन्य महाप्रभूने बघितलं की अरे हेच ते कंगण कुंड आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले की यही तो राधा कुंड श्याम कुंड. तर चैतन्य महाप्रभूने ते प्रकट केलं राधा कुंड श्याम कुंड. आणि मग परत रघुनाथ दास गोस्वामींना आज्ञा दिली की हे कुंड बांधून घ्या. आणि मग ते भगवंताच्या कृपेने एवढं मोठं कुंड, ते 500 वर्षापूर्वी बांधलेलं कुंड आहे, चैतन्य महाप्रभूंच्या काळात बांधलेलं कुंड आहे ते. तर आता आपण गेलो स्नान केलं, हे राधा गोविंद मंदिर, राधा मदन मोहन मंदिर, हे राधा दामोदर मंदिर, जे काही आपण वृंदावनात पाहिलं की नाही मोठी मोठी मंदिरं, ही सगळी मंदिरं, ही सगळी कुंड चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये बांधलेली आहे. म्हणजे पुन्हा वृंदावन प्रकट झालं, कृष्ण झाले म्हणल्यानंतर प्रकट व्हायलाच पाहिजे. कृष्ण साक्षात कृष्ण प्रकट झाले चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने. आणि म्हणून हे जे कृष्ण आहे गौरचंद्र भगवान, गौरांग भगवान, म्हणून चैतन्य महाप्रभू थोडस लीला तर भरपूर चैतन्य महाप्रभूंची भागवतापेक्षा मोठी लीला आहे ते आपण सांगणार नाही. पण चैतन्य महाप्रभूंचा प्रकट होण्याचा एकमात्र उद्देश आहे की भगवंतांच्या नावाचा प्रचार करणे, बस. तरी कुठलं काय बाकीचं सांगितलंच नाही काय, केवळ कृष्ण नाव. स्वतः भगवंत जर प्रकट होत असतील नामाचा महिमा, असा संत प्रकट झाले, तुकोबाराय प्रकट झाले, ज्ञानोबाराय प्रकट झाले, तुलसीदास प्रकट झाले, त्यात काय नवल आहे. आणि ते म्हणले की हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ठीक आहे. पण जेव्हा भगवंतच प्रकट होतात आणि सांगतात की माझं नाव घ्या,
म्हणजे नाव किती महत्वपूर्ण आहे भगवंताचं घेणं, जे आपण घेत नाही. बरोबर आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू असंही वर्णन आहे की चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले. निरायका चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले तर तुकाराम महाराजांना दीक्षा दिली असंही वर्णन प्रभुपाद म्हणतात की लोक म्हणतात असं. लोक म्हणतात तुकाराम महाराजांच्या गुरूंचं नाव कुठं घ्यायचं माहिती आहे कुणाला? कुठल्याही वारकऱ्याला विचार. बाबाजी आपुले सांगितले नाम राघव चैतन्य केशव चैतन्य फुलं सांगितली माळिकेची गुरुवार शुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार रामकृष्ण हरी मंत्र सांगितला सोपा. रामकृष्ण हरी मंत्र काय प्रभुपाद म्हणले? रामकृष्ण हरी मंत्र दिला तुकाराम महाराजांना तो आवडला तुकाराम महाराजांनी तो घेतला. गंगा स्नाना जाता दीक्षा दिली स्वप्नामध्ये दीक्षा दिली असंही म्हणतात. कोणी म्हणतात पंढरपूरला तुकाराम महाराज आले तर दीक्षा दिली चैतन्य महाप्रभूंनी. म्हणून म्हटलं तुकोबारायांची जी परंपरा आहे ही परंपरा जर तसा विचार केला तरी खरं असेल तर मग हे गौडीय परंपराच आहे तुकाराम महाराजांची. आणि म्हणून बघा तुकोबारायांचे आणि तुकोबारायांनी आदवैत खंडन केलेलं आहे मायावाद खंडन केले गाथेमध्ये तुकोबाराय. आणि तुकोबारायांचे विचार आणि भागवताचे विचार गौडीय परंपरेचे विचार जुळतात सगळे. म्हणजे तुकोबारायचं तसं असेल तर आणि चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रात येऊन गेले त्यावर हा जर मेळ घातला तर मग चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा दिली तुकोबारायांना असा अर्थ होऊ शकतो जर मांडलं तर. जर हे खरं असेल तर कारण तसंही मग बाबाजी कोण आहेत कारण त्यात उल्लेख आहे राघव चैतन्य राघव कोण आहे चैतन्य महाप्रभू तर राम आहेत. चैतन्य महाप्रभू राम कशावरून आहे याची शंका आली जगन्नाथपुरीमध्ये. जगन्नाथपुरीमध्ये सार्वभौम भट्टाचार्य नावाचा मोठा पंडित राहत होता त्याला चैतन्य महाप्रभूंनी तो काय मायावादी संन्यासी पूर्ण भारतामध्ये एक नंबरचा पंडित म्हणजे त्याला भगवंत स्वरूप दाखवायला पाहिजे ना नंबर होण्यासाठी. चैतन्य महाप्रभूंनी त्याला षडभुज रूप दाखवलं. कुठलं रूप दाखवलं? षडभुज म्हणजे सहा हातांचं एका हातामध्ये धनुष्यबाण आणि रामाचं रूप एक आणि दोन हात रामाचे दोन हात श्रीकृष्णाचे बासरी वाजवणारे आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडल आणि संन्यासाचा दंड चैतन्य महाप्रभू संन्यास रूप. तर हे सहा हाताचं रूप चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं तोच कृष्ण मी आहे तोच राम मी आहे आणि मी प्रकट झालेलो आहे. तर असं जर विचार केला तर मग चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंतानेच तुकोबारायांना दीक्षा दिली असं म्हणावं लागेल. श्रीकृष्णाने दीक्षा दिली तुकोबारायांना आणि बघ राम कृष्ण हरी हा मंत्र सांगितला सोपा मज आवडीचा म्हणजे काय तर तुकोबारायांनी असं का म्हटलं असावं याचंही विवेचन थोडं केलं तर असं लक्षात येईल की हरे कृष्ण 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 हरे हरे कधी कधी माणसाला म्हणायला लागेल ते काय म्हणतात हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मधलं गाळून टाक म्हणायला येत नाही बऱ्याच नवीन नवीन असताना नवीन असताना लोकांना म्हणायला येत नाही मोठा मंत्र आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले की या मंत्राचा छोटा फॉर्म सांगितला राम कृष्ण हरी मंत्र सांगितला सोपा कसं झालं तुमचं तर सोपा मंत्र सांगितलं असंही वर्णन काय शास्त्रामध्ये. तर किती मोठं कार्य चैतन्य महाप्रभूंनी केलंय आणि आज जी प्रचार बघतोय ह्या संकीर्तन आंदोलन रस्त्यावर उतरायचं आणि कीर्तन करायचं टाळ वाजवायचं कीर्तन करायचं प्रभुपाद महाराजांनी केलं तर अमेरिकेमध्ये जाऊन कीर्तन केलं तर काय होतंय सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतंय हरिनाम. एखादा मुस्लिम आहे एखादा नास्तिक आहे देवाचं नाव घ्यायला नको म्हणतोय पण तुम्ही जर रस्त्यावर जर कीर्तन करायला लागला तो काय काना कोटं घालून बसणार नाही त्याला हरे कृष्ण ऐकू जाणार की नाही मग ते काय त्याच्या कानावर पडलं की नाही. म्हणून रस्त्यावर उतरून कीर्तन करण्याची परंपरा आपली आहे. ही जी परंपरा आहे एक तर संकीर्तन परंपरा आणि दुसरी प्रचाराची परंपरा. जार देख तारक हो कृष्ण उपदेश हमारा क्या पाय तारे येही देश. जिकडे जा घरोघरी जा आणि काय करा तर तुकोबार सेम चैतन्य महाप्रभूंचं शिक्षाष्टकम एक आहे ऍज इट इज जसं आहे तसं शिक्षाष्टकम गाथेमध्ये आहे. तर आपण म्हणतो ना कुठून सुरुवात होते आपली चैतन्य महाप्रभू शिष्टकडे बरोबर आठ कडवे गाथेमध्ये आठ कडव्याचे सेम आठ अभंग आहेत गाथेमध्ये शोधलं तर तुम्हाला सापडेल तुकोबार यांनी लिहिले. तर हे जे आहे हे आंदोलन
बघा तुकोबाराय आल्यानंतर हे आंदोलन संकीर्तन आंदोलन वाढलं, त्याच्या पूर्वी हे आंदोलन नव्हतं एवढं। भले संत महान महान झाले पण एवढं मोठं नव्हतं। ज्या वेळेला तुकाराम महाराज आले म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या प्रेरणेने आले असं म्हटलं तर काही खोटं वावगं ठरणार नाही, कारण चैतन्य महाप्रभूंनी ही आंदोलन आणलं, कीर्तन परंपरा आणली। तुकोबारायाने सुद्धा जेव्हा तुकोबाराय आले तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये मोठी लाट आली या संकीर्तन आंदोलनाची। पूर्वी एवढी लाट नव्हती, तो का झाला असे कळच ते कळतच केव्हा झाला तेव्हा इतके लोक भक्ती मार्गामध्ये डुंबून निघाले। तर ही महाप्रभूंची परंपरा, गौडीय परंपरा, आणि म्हणून या परंपरेमध्ये आपण प्रवचन ऐकतोय किती भाग्यशाली आहे चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेवर। मी तर स्वतःला फार भाग्यशाली समजतो की सर्वच परंपरा चांगली आहेत पण चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेमध्ये या गौडीय परंपरेमध्ये यायला फार नशीब लागतं, कारण साक्षात भगवंत 500 वर्षांमध्ये त्यांचा फोटो सुद्धा आहे मायापूरमध्ये, श्रीकृष्णाचा फोटो आहे गाऊ नाही पण चैतन्य महाप्रभूंचं थोडं बसून काढलेला फोटो सुद्धा आहे। आज चैतन्य महाप्रभूने नित्यानंद प्रभूंनी ज्या माळ्यावर जप केला ती माळ आहे, भगवंताचे चरण पादुका आहेत आज पण, भगवंताचे वस्त्र आहेत चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंचे। तर किती गोष्टी आहेत, चैतन्य महाप्रभू ज्या जागेला भेटी दिल्या ते ठिकाणं आहेत, त्यांनी वाचलेले ग्रंथ आहेत, म्हणजे किती भाग्यशाली आहे की भगवंत चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी भगवंताच्या नावाचा प्रचार केला। म्हणून भगवंत जर नावाचा प्रचार करायला खाली येत असतील तर नाव घेणं किती महत्वाचं आहे। म्हणून सगळ्यांना माझं निवेदन आहे की आपण भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्या। या संसारामध्ये असा कुठलाही आश्रय नाही की ज्याचा जेव्हा धरू आम्ही आम्ही वाचू, केवळ भगवंतांचं नावच असं आहे की आम्हाला वाचवू शकते। वाचू म्हणजे कशापासून शकते, हे जे संसारामध्ये जे काय काय म्हणतात दुःखाचं दुःख आहे, हा जो जाळ तयार झालेला आहे, अग्नी आहे, धावाणं पेटलेला आहे, ह्याच्यामध्ये नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मा, असं कुठलं साधन आहे का, असा कुठला विधी आहे का, हे योग करा तुमच्या आनंद पाप जळतील असं कुठला आहे का, कुठला योग आहे का, असा कुठलं कर्मकांड आहे का, हा यज्ञ करा लाखो पाप केलेले जळतील असा कुठला यज्ञ आहे का सांगा, कुठलाही यज्ञ नाही, कर्मकांड नाही, योगक्रिया नाही, काहीच नाही, पण नाव एवढं भगवंताचं शक्तिशाली आहे। आज मला सांगा माझी तरी काय पात्रता आहे या इथं येऊन बसून प्रवचन द्यायची, आपली तर काय पात्रता आहे की आम्ही काहीतरी कालपर्यंत काय करत होतो आज काय करत आहे, पण केवळ नामाचा प्रभाव आहे हा सगळा, की नामाच्या प्रभावाने मन शुद्धी होते, शरीर शुद्धी होते, अंतकरण शुद्ध होत आहे आणि अनंत जन्माची पाप नष्ट होत आहे केवळ नाव घेतल्याने। म्हणून जेवढं नाव आम्ही जास्तीत जास्त घेणार भगवंतांचं तेवढं आमचं शुद्धीकरण होणार आहे। म्हणून सर्वांना माझं निवेदन आहे की आपण खरं तर योग्य मार्गावर आलेला आहात, कारण या महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये यायला भेटणं, बघा कधी पण जावा, कुठली संस्था असू द्या, कुठला प्रोग्राम असू द्या, म्हणजे हरे कृष्णच्या लोकांना बोलवायला म्हणजे मोठे मोठे कार्यक्रम घेतात पण मजा येत नाही, बरोबर नाही, जेव्हा हरे कृष्णाची लोक येतात तेव्हा मात्र मग जाम मजा येते, नाचतात गातात प्रसाद वितरण करतात, है की नाही। म्हणजे खरं हे आहे ना, हे नाम संकीर्तन ही हे आहे। आजकाल समाजामध्ये बघा एवढे अपसंप्रदाय, एवढं काय काय लोकांनी काढून ठेवलेलं आहे की मी पुन्हा पुन्हा त्याचे नावं तर घेऊ शकत नाही उघड उघड, पण तुम्ही बघताय पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण काहीतरी काहीतरी तयार करतंय, एखादं काहीतरी संस्था आणि ते प्रचार करतंय आणि काहीतरी काढत आहे। मी तर मी दोन वाक्यामध्ये